टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। अशोक चव्हाण थोड्याच वेळात भाजपात पक्षप्रवेश करणार। अशोक चव्हाणांसोबत अमर राजूरकरही प्रवेश करणार। फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता। भाजपात प्रवेश करणार, नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत। पक्षप्रवेशाआधी अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेसाठी उद्या अर्ज भरणार। भाजपकडून उद्या राज्यसभेची उमेदवारी जाहीर होणार। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत मुंबईत आज काँग्रेसची महत्वाची बैठक। तुरुंगापासून वाचण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले। अशोक चव्हाणांच्या जाण्यानं मावियाला कोणताही परिणाम होणार नाही। विनायक राऊतांची पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया। अशोक चव्हाण आधीपासूनच पक्ष सोडण्याच्या तयारीत। अशोक चव्हाणांनी घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी धोकादायक। संजय राऊतांची चव्हाणांच्या पक्ष प्रवेशावर टीका। भाजप स्वतःचा पक्ष राहिलाच नाही। भाजपनं काँग्रेसचं शुद्धीकरण सुरू केलंय। भ्रष्टाचाराला घेऊन भाजप 200 पारही जाणार नाही। संजय राऊतांची भाजपवर टीका। शेवटपर्यंत काँग्रेस सोबतच राहणार। अशोक चव्हाणांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर वडट्टीवारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंकडून भाजपात येण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू। मंत्री गिरीश महाजनांचा दावा। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला थोड्याच वेळात घेणार शरद पवारांची भेट। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच घेणार भेट। निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात। अजित पवार गटाला पक्ष चिन्ह देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज। सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून विश्वजित कदम यांना संधी। सांगली लोकसभा विश्वजित कदम यांनी लढवावी अशी काँग्रेसची इच्छा। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन। लोकशाहीला सूत्रांची माहिती। अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत कायदा पारित होण्याची शक्यता। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता। काँग्रेसकडून आज सोनिया गांधींच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीत धडकणार। शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मोठा बंदोबस्त तैनात। आमदार राजन साळवी कुटुंबियांच्या जामिनाच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून साळवी कुटुंबावर गुन्हा दाखल। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा लढवण्याची शक्यता। नया साल नया खासदार अशा आशयाचे अकोल्यात बॅनर। अकोल्यातील बॅनरमुळे चर्चांना उधाण। मुख्यमंत्री सचिवालयाच्या लिपिकाकडून आरटीआय कार्यकर्त्याला धमकी। आरटीआय अंतर्गत माहिती मागवल्याच्या रागातून धमकी। आरटीआय कार्यकर्त्याला फक्त धमक्या दिल्या, नशीब गोळ्या घातल्या नाहीत। हे राज्य गुंडांचं आहे। आरटीआय कार्यकर्त्याला दिलेल्या धमकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत खासदार राजन विचारांनी घेतली पोलीस सह आयुक्तांची भेट। पुण्याप्रमाणे ठाण्यातही गुंडांची परेड घेण्याची आयुक्तांकडे विचारांची मागणी। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर। जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज 3रा दिवस। विविध विकास कामांचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। आज देशभरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह। ठिकठिकाणी गणेश मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी पाहायला मिळते। माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिरात भाविकांकडून बाप्पाची भक्तिभावे पूजा। गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिरात पहाटेपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर 3 ते 4 दिवसात चिक्कामोर्तब होणार। या अहवालावर सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता। मंत्रालयासमोर दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न। दोघांवर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राज्यात अनुसूचित जमातीचे 37,000 जात प्रमाणपत्र अवैध। काही जमातींमध्ये मोठ्या प्रमाणात मूळ जमातींच्या नामसादरम्याचा गैरफायदा घेऊन घुसखोरी झाल्याचे चित्र।
सौम्या विश्वनाथन हत्याकांड प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून 4 दोषींना जामीन मंजूर. सौम्या विश्वनाथन यांची गोळ्या झाडून केली होती हत्या. पाकिस्तानात सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू. सरकार स्थापनेसाठी बिलावल भुत्तो आणि नवाज शरीफ यांच्यात औपचारिक चर्चा सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.